उरण तालुक्यातल्या दिघोडे गावानजीक असलेल्या WL वेअरहाऊसमध्ये आग लागली होती. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. या आगीचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरले होते. लोकल मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे कल्याण दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात आलाय, त्यामुळे ब्लॉक काळामध्ये सर्व लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावर कुर्ला वाशी दरम्यान ब्लॉक घेण्यात आलाय. परिणामी ब्लॉक काळामध्ये कुर्ला वाशी मार्गावरील लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. सीएसएमटी कुर्ला आणि वाशी पनवेल मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली अंधेरी दरम्यान ब्लॉक घेण्यात आलाय. ब्लॉक काळामध्ये सर्व जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यानंतर वळूयात काही राजकीय बातम्यांकडे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या युतीच्या चर्चेचं गुऱ्हाळ अखेर संपल्यात जमाय. कारण भाजपनं शिवसेनेच्या अटी मान्य केल्यानंतर युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते. आता फक्त युतीच्या अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभेसाठी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे. आणि विधानसभेसाठी दोन्ही पक्ष 50-50 फॉर्म्युल्यानुसार प्रत्येकी 144 जागा लढवणार आहे. तसंच शिवसेनेची युती फक्त भाजपशी असणार आहे. भाजपचे मित्रपक्ष म्हणजेच रासपा आणि आरपीआयला शिवसेना त्यांच्या कोट्यातल्या जागा सोडणार नाही आहे. युतीसाठी भाजप लाचार नाही असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी युतीच्या चर्चेसाठी अखेर मातोश्रीची पायरी चढली. दरम्यान युतीसंदर्भात भाजप नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. राज्यामध्ये भाजप सेनेची युती व्हावी हे भाजपच्या आणि सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आणि भाजप सेनेचे दोघेही नेते ही कार्यकर्त्यांची इच्छा शिरसावंद मानणारे आहेत. राजकीय जीवनामध्ये जागांची तडजोड, कोण कुठे उभं राहणार असे वाद पक्षांतर्गत देखील असतात. इथे तर आम्ही दोन पक्ष आहोत, पण गेली अनेक वर्ष आम्ही राज्य पातळीवरती युती केलेली आहे. त्यामुळे दोन्ही नेते समजूतदार आहेत, त्यांना अभ्यास आहे, भविष्याचा वेध आहे. आणि भविष्य काळामध्ये निश्चित ही युती होईल आणि त्याला सेनेचे सर्व पदाधिकारी, सेनेचे सेना प्रमुख आदरणीय उद्धवजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस ही सारी मंडळी एकत्र करतील. आमच्याकडे निर्णय प्रक्रिया ही आमच्या नेतृत्वाने करायची असते आणि त्यांच्या निर्णयाप्रमाणे आम्ही अंमलबजावणी करायची असते. आता बाकीच्या ज्या चार गोष्टी आहेत त्या योग्य पद्धतीनं नेते बसून ठरतील आणि ठरल्यावर एका मिनिटात तुम्हाला कळवलं. छोटी भाऊ ही संकल्पना काही आमची गेली नाही आहे आणि आम्ही भावभावासारखेच आहोत आणि भावभावासारखेच राहणार आहोत, कारण जनतेला आज ते हवं आहे.